जय जय रामकृष्ण हरी। मान्यतांपूर्वक किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत बुंदी रायता। तर त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला आपण आता बुंदी रायत्याचा साहित्य बघून घेऊ। तर त्यासाठी आपण बुंदी घरात करून घेतलेली आहे, एक पाऊन पाऊन, आणि अर्धा लिटर दूध आपण घरातच दही लावलेले याचं अर्धा लिटरचं। तर चाट मसाला, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, मीठ, जिरे पावडर, काळी मिरीची पावडर, हिंग, साखर। आता तुम्हाला आपण पूर्ती करून घेऊया। आपण हे आता अर्धा लिटर दही घेतलेले आपण पूर्ण घेणार आहोत। डोसा छान पिकी आहे। आपण अर्धा वाटी साखर घालून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत अर्धे वाटी। आता मी अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करूया। तुम्ही जसं आवडीनुसार मीठ टाकू शकता। आपण चतकोर चमचा टाकलेला आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। आपण जिरेची पूड भाजून घे गरम करून घेतलेली, म्हणजे वाटून घेतलेली जिरा पूड। तर अशाप्रमाणे आपण थोडीशी टाकणार आहोत। आपण थोडासा चाट मसाला त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आपण ही काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, काळी मिऱ्या घेतल्यात वाटून। आपण तर मी थोडीशीच करणार आहे, कारण का आपल्याला दही भाजत नाही। काळी मिरी जर याच्यामध्ये असली ना दह्यामध्ये तर आपल्याला दही भाजत नाही, त्याच्यामुळे आपण काळी मिरी थोडीशी टाकून घेतलेली आहे। आपण तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर टाकू शकता। मी आता तुम्हाला आपण असं एवढी टाकून घेऊ याच्यामध्ये ऍड करते मी। आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत पुन्हा अशा प्रकारे। एक जीव करून घेतला आपण सगळ्याचा साहित्याचा। आता ही बुंदी मी घरात केलेली आपण, तर काही तुम्हाला वाटलं तुम्ही पाण्यामध्ये जर तुम्हाला मऊ लागत असेल रायता तर तुम्ही ही बुंदी पाण्यामध्ये भिजून थोडीशी गाळून घेऊन याच्यामध्ये टाकू शकता। पण अशी टाकली तर कुरकुरीत लागती, त्याच्यामुळे मी काय भिजून घेतली नाही। आपण तशीच तयार केली आणि याच्यामध्ये मी ॲड करते पाऊन वाटी बुंदी। तर मी थोडी ठेवणार आहे आणि थोडी टाकणार आहे, परत ही मी वापरणार आहे आपण अशा प्रकारे। मी आता मिक्स करते। छान लागतो आणि गोड भी। तुम्हाला साखर जर जास्त लागत असेल तुम्ही याच्यामध्ये साखर भी ऍड करू शकता। आता आपण ह्याला फोडणी देऊन घेणार आहोत। आता आपण फोडणीसाठी भांडे ठेवलेले आहे। थोडस एक चमचा तेल याच्यामध्ये बारीक चमचा, आपण जास्त भी नाही, आपण थोडस चमचा एक चमचा तेल फक्त याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आता आपण थोडस जिरं याच्यामध्ये टाकून घेणार आहोत फोडणीसाठी। आपलं तेल तापले, तेल चांगलं तापलेलं आहे आपलं, चांगलं तडतडून देणार आहोत आपण। बघा आपलं जिरं चांगलं तडकडलंय। आपण तेल जास्त टाकलं नाही, कारण का ते तेल आपण बुंदीत बी असतं त्याच्यामुळं। आता मी थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत। आता मी गॅस बंद करते। तर आता फोडणी आपण घालून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊया। लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे आपली बुंदी छान होईल ते रायता। तर अशाप्रमाणे आपण फोडणी देऊन घेतलेली आहे। आता मी मिक्स करते। खूप छान लागते बघा, टेस्टी। हे जर खायला लागलं तर एक माणूस एक एवढी खात, खूप सुंदर लागतं। एकदा तोंडाला लागली ना खूप छान लागते बघा। आता बघा अशा प्रकारे आपण बुंदी हलवून घेतलेली आहे, जीव करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे। आता आपण ह्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून खाण्यासाठी तयार करूया। आता कोथिंबीर तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाका,
खूप छान झाले. साखर जेवढी टाकली तरी चालत, तेवढ्या साखरेमध्ये खूप छान लागणार. जर तुम्हाला गोड पाहिजे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गोड थोडीशी करू शकता, पण मला वाटत नाही लागल साखर, तुम्ही असंच खाऊ शकता. तुम्हाला हीच छान लागल बघा.